एल्गार परिषद के दौरान जो भाषण किया गया है उस भाषण की ऑडियो क्लिप की जांच की जाएगी, साथ ही जांच में अगर कोई दोषी पाया जाता है तो उस पर कार्रवाई की जाएगी, ऐसा राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख ने पत्रकारों से कहा। एल्गार परिषद मध्ये जे भाषण झालं संपूर्ण आम्ही जी व्हिडिओ तो बोलावला आहे त्याची रिसर्च तपासणी करू त्याची आणि तपासणी करून त्यामध्ये काय त्यांनी ऑब्जेक्शन बोललं आहे आणि असेल तर त्यानुसार आम्हाला कारवाई करता येईल, पण जोपर्यंत तपासणार आहे तोपर्यंत मला काही याच्यावरती सांगता येईल। संस्थान आहे ना, साई संस्थानच्या आतमध्ये काही कॅमेरा लावून त्याचं व्हिडिओ दर्शन चालू होतं, त्याची रिसर्च तक्रार साई संस्थांनी केली आणि साई संस्थांनी ती तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी होऊन ती कारवाई केली आहे। ठीक आहे, मी परत त्याची डिटेल माहिती घेतो, पण मलाही मी जी माहिती घेतली आहे की साई संस्थांनी त्याची तक्रार केली, त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यांनी सांगितलं असं कधी आतापर्यंत आमच्या संस्थांच्या या परिसरामध्ये झालं नाही आणि असं होणं म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं योग्य नाही, त्याच्यामुळे त्यांनी तक्रार केली, त्यांनी पाठपुरावा केला, त्यामुळे ती कारवाई झालेली आहे। मी तरी माहिती घेतो की एक्झॅक्टली काय झालं तर